पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात गुरुवारी 12 ऑगस्ट 2021 रोजी 17 गावे आणि 3 पालिकांमध्ये 29 रुग्ण मिळाले आहेत। गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33,816 झाला आहे। यापैकी 33,097 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। गुरुवारी दिवसभरात 28 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 236 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 483 इतका झाला आहे। 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 25 रुग्ण, चाकणमध्ये 1 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 2 रुग्ण असे एकूण 29 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: चरोली खुर्द या ठिकाणी 3 रुग्ण, चिंचोशी या ठिकाणी 1 रुग्ण, गोलेगाव या ठिकाणी 1 रुग्ण, कडाचीवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, कडूस या ठिकाणी 1 रुग्ण, खालुंब्रे या ठिकाणी 1 रुग्ण, खरपुडी बुद्रुक या ठिकाणी 3 रुग्ण, कोयाळी या ठिकाणी 1 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 2 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 1 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, सांगुर्डी या ठिकाणी 1 रुग्ण, शिंदे या ठिकाणी 1 रुग्ण, सिद्धेगव्हाण या ठिकाणी 4 रुग्ण आणि वासुली या ठिकाणी 1 रुग्ण याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।